एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत. नेहमीच तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी, अगदी मग तो कार्यकर्ता छोटा आहे की मोठा आहे, त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खऱ्या अर्थाने खंबीरपणे उभे राहणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय पुणे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष कुलकेशभाई चलवादी यांच्या वतीनं या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री संदीपजी गायकवाड साहेब, महाराष्ट्र प्रदेश महासचिव बहुजन समाज पार्टी, या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं एकदा जोरदार टाळ्याने आपण सगळे मिळून स्वागत करूया आजच्या या कार्यक्रमासाठी. आदरणीय साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले, साहेबांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आदरणीय कार्यक्रम सुरू करत असताना साहेबांना नम्र विनंती करणारे, सर तुमच्या समोर काही गाणी सादर करण्याचा प्रयत्न आम्हा कलाकारांचा राहणार आहे. नक्कीच आपलं प्रेम, आपले आशीर्वाद आम्हा सर्व कलाकारांना आपण द्यावेत आमच्या कार्यक्रमाचे सर्वे सर्वा. आणि आपल्या मुशीमध्ये खऱ्या अर्थानं तयार झालेला कार्यकर्ता, बीएसपीचा कार्यकर्ता, आपला लाडका कार्यकर्ता शिवाजी वाघमारे यांचा हर्ष म्युझिकल नाईट आपल्यासाठी आम्ही सादर करत आहोत. तेव्हा नक्कीच या आपल्या कार्यकर्त्याला आणि कलाकाराला सुद्धा आपण टाळ्यांनी भरभरून भरभरून प्रेम द्यायचं आहे. धन्यवाद. माफ करा, या ठिकाणी जसं लिहिलंय तसं मी सांगितलं, परंतु या ठिकाणी आदरणीय सुदीपजी गायकवाड साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सुदीपजी गायकवाड साहेबांचं मी मनपूर्वक आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, आदरणीय शातिकजी शेख इब्राहिम, त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी गौरी आणि हडपसर मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. शफिकबाईंच्या वतीनं आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वागत करतो. आता मात्र या कार्यक्रमामध्ये येते आमच्या कार्यक्रमाची डॉन, म्हणजे गायिका बरं का, डॉन म्हणजे ती काही गुंड वगैरे नाहीये त्याबद्दल असं काही समजू नका. बीएसपी मध्ये काम करणारी प्रत्येक कार्यकर्ता ही डॉनच असते, काय बरोबर का महिला मंडळी, खरे का नाही? रस्त्यावर उतरायचं म्हटलं आदरणीय साहेबांचा, ताजणे साहेबांचा किंवा आदरणीय चलवादी साहेबांचा आदेश झाला की रस्त्यावर उतरायचं म्हटलं तरी आमच्या महिला मागे पुढे पाहत नाही. आणि त्याच कार्यकर्त्यांपैकी सादर होती आमच्या कार्यक्रमाची गायिका, मला ओळख करून द्यावीशी वाटते, महाकवी ज्यांनी आंबेडकरी चळवळीची खऱ्या अर्थानं सांस्कृतिक धुरा सांभाळली ते महाकवी वामनदादा कर्डक यांची नातसून शिल्पा पांचाळ भवार. Thank you.
क्या बात है, महिलांचा जोरदार काय झाला पाहिजे. महिला मंडळी आहेत का, जागे आहेत का, सगळ्या आहेत आहेत आहेत, सगळ्या महिला मंडळी जागे आहेत. सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की कृपया सगळ्यांनी बसून घ्यायचंय, बसून या कार्यक्रमाचा आनंद आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये सुंदर सुंदर भीमगीतं, शिवगीतं, त्याचबरोबर आपल्या आवडीची काही नृत्य या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न आम्हा कलाकारांचा राहणार आहे. महिला मंडळी सगळ्या आल्यात का, सगळ्या आल्यात, सासूबाई सुनबाई आल्यात का, सासू कुठं एकत्र बसलेत का, सासू सुनबाई जरा हातवरती करा पटकन, हातवर. अग बया इकडे सुन, कुठे आहे, शेजारीच आहे का, मग मारी तर काय आला. नारी के सन्मान में बीएसपी मैदान में, त्यांना मारायचं नाही बरं का, नाही तर तुमच्या पोलीस केस होईल या वयामध्ये. नाही, सासूबाई सुनबाईचा जोडा या ठिकाणी आलेला आहे आणि हीच खासियत बीएसपीची आहे की बीएसपीचा कार्यक्रम कुठलाही असो त्या कार्यक्रमाला सासू सुनबाई एकत्रितपणे जात असतात आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्याचबरोबर मान्यवर काशीराम साहेबांचे विचार, बहन मायावतींचे विचार हे खऱ्या अर्थानं प्रत्येक घरामध्ये पेरत असतात. तेव्हा सर्व महिलांचं ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. असाच कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आनंद घ्या. आमच्याकडे काही गाण्यांच्या फरमाईश पोहोचत आहेत आणि त्या सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यानंतर मात्र एक सुंदरशी फरमाईश आहे आणि ती सादर करण्याचा प्रयत्न माझ्या ठिकाणी राहणार आहे. ज्या भीमशायरानं आपली उभी हयात आंबेडकरी विचारधारा लिहिण्यामध्ये घालवली ते भीमशाहीर म्हणजे माझे काका प्रभाकरजी पोखरीकर. अतिशय मोठं नाव आहे. त्यांनी एक अल्बम लिहिला होता, तो अल्बम इतका गाजला की मला वाटतंय प्रत्येकाच्या घरामध्ये, मग तो आंबेडकरी विचारांचाच नव्हे तर अगदी बहुजन समाजातील प्रत्येक घरामध्ये हा अल्बम पोहोचला आणि त्यांची ती गाणी पोहोचली. ती गाणी गायली होती आपले सगळ्यांचे लाडके हिंदी सिनेमातले अतिशय टॉपचे पार्श्वगायक सोनूजी निगम यांनी. आणि त्या सोनूजी निगम यांनी गायलेलं एक अतिशय गोड गाणं त्याची फरमाईश आहे, ती या ठिकाणी मी पूर्ण करणार आहे. छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही. जगाच्या आपल्या भारताच्या आणि जगाच्या 300 वर्षांच्या इतिहासामध्ये, 300 वर्षांच्या बरं का, मागच्या 300 वर्षांच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतका विद्वान जन्माला आला नाही आणि मला वाटते पुढच्या 3000 वर्षांमध्ये येणार नाही. आणि म्हणूनच त्यात बाबासाहेबांचं गुणगान करणारं एक सुंदरसं गाणं खास साहेबांच्या समोर, हुलकेश भाईंच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न आम्हा सर्व कलाकारांचा राहणार आहे. आणि या निमित्तानं मला एक सांगावंसं वाटतंय की स्वतः भाई या ठिकाणी बसलेले आहेत, मला आवर्जून मनापासून सांगावंसं वाटतंय, कोविडच्या 2 वर्षाच्या काळामध्ये सगळं जग ठप्प झालं होतं, प्रत्येक माणूस कोविड कोविड या नावानं सैरभैर झाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे शिवाजीराव वाघमारे, सुरेखाजी वाघमारे, मी स्वतः आणि आमचे कलाकार ज्या वेळेला साहेबांकडे आम्ही गेलो आणि त्यांच्याकडे फक्त शब्द टाकला की साहेब आम्ही कलाकार अडचणीत आहोत, काहीतरी तुम्ही आमच्यासाठी करा. आणि त्यावेळेला साहेबांनी, त्यांचे वडील आंबेडकरी चळवळीतील एक नेते ज्यांनी साहेबांना घडवलं, असे आदरणीय मरियाप्पा चलवादी यांच्या स्मरणार्थ आणि महाकवी वामनदादा कडक यांच्या स्मरणार्थ 15 ऑगस्टला त्यांनी फार मोठा कार्यक्रम घेतला आणि पुणे जिल्ह्यातील जवळजवळ 1500 कलाकारांना, किती 1500 कलाकारांना एक अन्नधान्याचं 1500 रुपयाचं किट आणि त्यासोबत त्यांनी छत्री आणि प्रत्येकाचा 5 लाखांचा मेडिक्लेम करून घेतला. असे साहेब या ठिकाणी बसलेले, जोरदार टाळ्या. तेव्हा साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि खास हे गाणं सादर करतो. सांगू जगाला असा विद्वान होणार नाही. गाण्यासोबत टाळ्या पाहिजे, तुमच्या गाण्यासोबत टाळ्या. छाती ठोकून हे सांगू जगाला, छाती ठोकून हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोकून हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कोणी झालाच हा, कोणी झालाच, कोणी झालाच विद्वान मोठा,
बुद्ध भगवान होणार नाही छाती ठोकून सांगू जगाला आशा भी देवान होणार नाही छाती ठोकून सांगू जगाला तीन दुबळ्यांची उडवून सृष्टी चातुर परिणामची जिरवून मस्ती तीन दुबळ्यांची उडवून सृष्टी चातुर परिणामची जिरवून मस्ती कधी हरिलाना तो कभी हरिलाना कभी हरिलाना ज्ञानाची कुस्ती असा पहिल बाण होणार नाही कधी हरिलाना ज्ञानाची कुस्ती असा पहिल बाण होणार नाही छाती ठोके सांगू जगाला ज्याच्या घटनेवर साने हे राज ज्ञान वैभव हे कालाच सार ज्याच्या घटनेवर ज्याच्या घटनेवर साने हे राज ज्ञान वैभव हे कालाच सार कुबेराही या कुबेराही कुबे नाही वाटा विलाज असाधन बाण होणार नाही कुबे नाही वाटा विलाज असाधन बाण होणार नाही छाती ठोके साधू जगाला ताळा झाला पाहिजे ओझ पाठीशी हे उपकाराच कस फिटणार त्या युगंधराच ओझ पाठीशी हे उपकाराच कस फिटणार त्या युगंधराच हे रमेशा हे रमेशा हे रमेशा त्या प्रभाकराच सारे गुरे गाण होणार नाही रमेशाच्या प्रभाकराच सारे गुरे गाण होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला आशा विद्रेबान होणार नाही कोणी झालाच विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या भारत देशावर किती उपकार आहे हे आपण सगळेजण जाणतात जात कुठली असू द्या धर्म कुठलाही असू द्या पण तो जो भारतीय आहे त्या प्रत्येक भारतीयाच्या लक्षात एक गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार या देशावर प्रचंड आहेत कारण माझे आजोबा महाकवी वामनदादा कर्डक एके ठिकाणी म्हणतात त्यांच्या महाकाव्यामध्ये म्हणतात की जखडबंद पायातील साखळदंड जखडबंद पायातील साखळदंड अरे तडा तडा तुटले तू ठोकताच दंड झाले गुलाम मोकळे झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म या भारत देशात झाला नसता तर या तमाम भारतीयांच्या विशेषतः बहुजनांच्या कुळांचा फक्त आंबेडकरी नाही बरं का महारांचा नाही किंवा मांगांचा नाही किंवा मराठ्यांचा नाही सगळ्या सगळ्या मुस्लिम किंवा मराठा असेल अगदी ब्राह्मण सुद्धा जे गरीब आहेत त्या प्रत्येकाच्या कुळाचा उद्धार जर कोणामुळे झाला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे झालेला आहे कारण बाबासाहेबांनी असं संविधान लिहिलं की जे संविधान प्रत्येक भारतीयाचा सन्मान वाढवतं आणि म्हणून या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय काय म्हणावंसं वाटतंय त्या ठिकाणी गायकवाड साहेब बसलेले आहेत आमचे आणि आपले सगळ्यांचे नेते पुणे जिल्ह्याचे लाडके लोकनेते आदरणीय उलगेशभाई चिलवादी बसलेले आहेत साहेब आज या समाजामध्ये आपल्याला जगण्याचा अधिकार आहे
या समाजामध्ये आपल्याला जगण्याचा अधिकार आहे. आज आपल्याकडे बंगला मोटर कार आहे. आज आपल्याकडे बंगला मोटर कार आहे. अरे कुणाचे? तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच उपकार आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहे. कारण बाबासाहेबांनी असं भारतीय संविधान लिहिलं की त्या संविधानामुळं प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आलं, समृद्धी आली, बंगला मोटर कार आली. तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीने आपलं स्वागत करतो, अनेक विनंती करतो. आदरणीय शाफिक भाई किंवा आदरणीय गौरी साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, या कार्यकर्त्यांसाठी एकदा मनापासून जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. सगळ्यांच्या सगळ्यांच्या. जे टाळ्या वाजवणार नाही त्याला सकाळी लय त्रास होईल बरं का? माफ करा साहेब समोर बसलेले, त्रास कसला हो की मी टाळ्या वाजवल्या नाही या गोष्टीचा, नाही तर तुमच्या मनात काहीतरी वेगळंच यायचं. नक्की आजचा अतिशय गोड दिवस आहे. या गोड दिवसाला आपण सगळेजण उपस्थित आहात. महिलांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जे आपल्याकडं जे फॉर्म दिले आहेत आम्ही, त्याच्यामध्ये खाली कुपन्स आहेत, ते कुपन्स भरून कृपया त्या बॉक्समध्ये टाका. म्हणजे तुम्हाला बक्षीस या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते आपण एक लकी ड्रॉ काढणार आहोत. तमाम उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व बांधवांचं भगिनींचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि पुढील गाण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या कार्यक्रमाच्या निर्मात्या, डिरेक्टर आणि ज्यांनी आम्हा सर्व कलाकारांना या ठिकाणी एकत्र आणलेलं आहे, अशा महाराष्ट्राच्या लाडक्या प्रसिद्ध पार्श्व गायिका. मी विनंती करेल महिलांना की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सादर होत आहेत या कार्यक्रमाच्या गायिका, निर्मात्या, डिरेक्टर सुरेखा शिवाजीराव वाघमारे. सर्वांना सप्रेम जय भीम. एकदा सुरेखाजींसाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खरंच आहे, सदियोस आहे, बाबासाहेब आंबेडकर महान आहे. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा मार्ग आपल्याला भारत देशामध्ये जर कोणी दाखवला असेल पहिल्यांदा,
तर ते मान्यवर काशीराम साहेब होते. आणि आपल्या पुणे जिल्ह्याचं दुर्दैव असं म्हणायला लागेल की आपल्या पुण्यामध्येच आपल्या खडकीच्या अम्युनिशन फॅक्टरीमध्ये साहेब त्यावेळेला नोकरीवर होते आणि त्यांनी त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केला होता की बाबासाहेबांचे विचार पेरायचे, पण इथल्या आपल्या त्यावेळेच्या काही प्रस्थापित नेत्यांनी त्यांना मान्यता दिली नाही आणि मग युपीमध्ये जाऊन त्यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं राज्य उभं केलं. आणि तिथं सुद्धा आपला हत्ती दामडौलानं चालला, बाबासाहेबांचा हत्ती दामडौलानं चालला. या ठिकाणी आपण पाहताय की तुम्हाला आम्ही हे पत्रक दिलेलं आहे, या पत्रकावर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की छोटस हत्तीचं चिन्ह आहे, पाहिलं का सगळ्यांनी? तर मला सांगायला या ठिकाणी तुम्हाला अभिमान वाटतोय, किती जणांना ठाऊक आहे का माहिती नाही, बुजुर्ग मंडळींना माहिती असणार आहे. ज्यावेळेला पहिल्यांदा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे राहिले होते, त्यावेळेला बाबासाहेबांचं जे चिन्ह होतं ते काय होतं? तर हत्ती हे चिन्ह होतं. बघा, माझ्या माईला माहिती आहे, ताईला माहिती आहे, क्या बात आहे. म्हणजे आता माझ्या सगळ्या महिला मंडळी सुशिक्षित झालेल्या आहेत साहेब, सांगायची गरज नाही आहे. तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपला हत्तीच दाम डौलानच चालणार आहे, कारण त्याचीच या देशाला गरज आहे. आणि त्याच हत्तीच्या पायाखाली मनुवादी विचारांना आपण चिरडून टाकणार आहोत, कारण तेवढाच पाय आता लागणार आहे, अन्यथा दुसऱ्याची आता अवघड परिस्थिती आहे. तर सगळ्यांचं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि यानंतर मात्र इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांसाठी महाराष्ट्राच्या मराठवाड्या लोकपरंपरेची जिला महाराणी म्हणतात ती म्हणजे मराठमोळी लावणी घ्यायची का, लावणी घ्यायची का नक्की? किती जणांना लावणी हवी आहे? एक दोन तिकडे महिला मंडळी आहे का? अगं बया तोंडाला बांधून हातवरती करायला लागल्यात, म्हणजे घरी कळलंच ना पाहिजे तुम्ही लावणीची फरमाईश केली ते. काय हरकत नाहीये, आपण कोविडच्या नियमांचंही पालन करायचंय, कारण हा कार्यक्रम असा आहे की प्रत्येकाची सुरक्षितता हे सगळ्यात पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी यानंतर मी खास लावण्यतील आमंत्रित करणार आहे, जिला आपण बिस्डी अल्बम्सला पाहिलेलं आहे, भेटलेला आहात, आज तुमची सेवा करण्यासाठी तयार आहे आमची लावण्यवती लाल भडक लय कडक अंगे असे, म्हणजे साडीचा रंग सांगितलं मी. आणि म्हणून या ठिकाणी फक्त एवढंच म्हणेन की वेलीनं बहरावं कळीसाठी, वेलीनं बहरावं कळीसाठी, कळीनं फुलावं फुलांसाठी, आम्ही कलाकारांनी जगावं तुम्हा रसिकांसाठी. आणि या कार्यक्रमाची ही पहिली वहिली लावणी आपल्या सगळ्यांसाठी सादर करतीय आमच्या कार्यक्रमाची युवा लावणी सम्राज्ञी कालिंदी पुणेकर. भरलं जर
आत्म्याला शांती मिळाली का? अरे तुमची वय पण नाहीत रे, नाही तर लगेच तिला म्हटलं असतं लग्न करते का? तिचं अजून लग्न नाही झालेलं आहे. नाही करता का लग्न? करता का तिच्या बरोबर? नाही ना. अजून काय बोलावं पोरा, अजून साथीवा आठवीला तरी पण एवढी नाचायला लागली. असं पण कसं असतं, समोर काही चांगलं दिसलं का ते आपलं आहे असं प्रत्येकाला वाटतं, त्यामुळे त्यांचा तो दोष नाहीये. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांचे झाल्या पाहिजेत. बीएसपी पुणे शहराच्या वतीनं, पुणे जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपण पाहताय शिवाजी वाघमारे आणि सुरेखा शिवाजी वाघमारे यांच्या निर्मितीतून साकार झालेला अतिशय सुंदर असा ऑर्केस्ट्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजणारा हाच तो हर्ष म्युझिकल नाईन. काय नाव या कार्यक्रमाचं कळलं का? हर्ष म्युझिकल नाईन. जर तुम्हाला कार्यक्रम हवा असेल, मग अगदी लग्न असेल, वाढदिवस असेल, अशा प्रकारे आपल्या संघटनेचा कार्यक्रम असेल किंवा यात्रा जत्रा, भीमजयंती, शिवजयंती, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंची जयंती, अशा सर्व कार्यक्रमांसाठी एक विश्वसनीय नाव म्हणजे हर्ष म्युझिकल नाईट. इथं आमचे डायरेक्टर समोर उभे आहेत. तुम्हीच ना? जय भीम, जय शिवराय. कसं काय बरं आहे का? क्या वाद आहे, चष्मा लावा की राहू, लय चिकली दिसत आहे तुम्ही त्याच्यामध्ये. हा, तुमच्या मिसेस आल्यात का? कुठे? अच्छा, ते तुमच्या मिसेस आहेत काय? होय का? सख्खी एकुलती एक.
साहेब बघा बरं का कार्यकर्ते असे नाही बोलायला पाहिजे हो, सत्ती एकुलती का आता आम्हाला का दोन दूर आहेत का तेव्हा काय खरं नाही भाऊ तुमच्या विश्वास नाही माझा, पण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमच्या कार्यक्रमाचे कार्ड त्यांच्याकडे ठेवलेले आहेत आणि मी विनंती करेल की हा कार्यक्रम पाहिजे असेल तर थेट आदरणीय उलगेशभाई चलवादींना जरी संपर्क केला तरी हा कार्यक्रम तुमच्या प्रभागामध्ये विभागामध्ये सादर होऊ शकतो याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. यानंतर मात्र इथं माझ्या महिला मंडळी बसलेल्या आहेत, माता भगिनी बसलेल्या आहेत. आजी भाई कसं काय बरं आहे का? इकडे चष्मावले दिसते का? इकडचं दिसतंय का? अगं भाई किती लाजल्या गं भाई, आता काय करावं? काय दिसताय लाजल्या भाई ह्या वयात? पण लय भारी दिसतंय बाबा. माझी बायको असते ना आता इथं, तिला मी दाखवली असते तुम्ही कशा आहात त्या, पण ती आलीच नाही. साहेबांना माहिती आज आलीच नाही माझी बायको, हे केलंय साहेबांना चांगलं माहिती आहे. तर तुमच्यासाठी बरं का महिला मंडळींसाठी कार्यक्रमामध्ये मी थोडासा बदल करतो. आपले सगळ्यांचे लाडके गायक ज्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या आवाजानं अक्षरशः राज्य केलं, कुठेही शिकलेले नव्हते परंतु त्यांच्या आवाजानं आज लाखो कलाकार जगतायत, ते म्हणजे किशोर कुमार, कालकथित किशोरदा. एकदा किशोरदांसाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे, जोरदार जोरदार टाळ्या. आणि त्या किशोरदांनी आपल्या मराठीमध्ये तीन गाणी गायली. किती? तीन गाणी. त्याच्यातलं एक गाणं जे सगळ्यात लोकप्रिय आहे, जे गाणं गायलं होतं त्यांच्या सोबतीनं अनुराधाजी पडवाल आणि स्वतः किशोरदा यांचा अतिशय गाजलेला चित्रपट होता अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांच्यावर चित्रित केला गेलेला गाणं चित्रपट गम्मत आणि गम्मत. माझ्यासोबत या ठिकाणी गाणं सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या कार्यक्रमाच्या डिरेक्टर सुरेखाजी वाघमारे आणि मी स्वतः चित्रसेन. अश्विनी ये ना, ये कशी जिंदगी आणी पाणी गर प्रेम दिवाना रसीला प्यार जरा सा नशीला, गर प्रेम दिवाना रसीला प्यार जरा सा नशीला. गाण्यासोबत टाळ्या होत्या सगळ्यांच्या गाण्यासोबत. तुझी माझी प्रीत अशी फुले मधुर आणि कशी जिंदगी आणि बाणी ग तू ये ना तू ये बघितलं का काय काय आणलंय? टीव्ही, वॉशिंग मशीन सगळं घेऊन जायचं आपल्याला. पावसात
करायचा भो कशी जिंदगी ते आनी बाई तू ये ना ये सजना ए तू ये ना ये सजना तू ये ना ये एकदा सुरेखाजींसाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत आणि ज्यांच्या संयोजनातून आयोजनातून हा सगळा कार्यक्रम घडतोय ते आदरणीय भाई या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार जोरदार टाळ्या. अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध शिवा फुले शाहू आंबेडकर चळवळीवर खऱ्या अर्थानं प्रेम करणारे शाविक भाई या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घडत असताना आजच्या या सोहळ्यामध्ये या सुंदर अशा सोहळ्यामध्ये उपस्थित झालेल्या माझ्या सर्व माता भगिनींचं सर्व कार्यकर्त्यांचं बहुजन समाज पार्टी आदरणीय सुनीलजी गवळी साहेबांच्या वतीनं आणि या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं मनापासून मी स्वागत करतो की हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या BSP वतीनं आजचा हा सुंदर गोड कार्यक्रम संपन्न होतोय. मला या ठिकाणी तुम्हा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करायची माफी मागायची आहे कारण बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत पण त्यांना बसता आलेलं नाही सगळी उभी आहेत. अतिशय जोरदारपणे प्रतिसाद आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला दिलेला आहे. या दोन्ही मान्यवरांच्या पाठीशी तुम्ही सगळेजण आवर्जून उभे आहात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि काही वेळामध्ये बसण्याची व्यवस्था होणार आहे. पुढच्या वेळेला मोठं मैदान घेऊ आपण तिथे कार्यक्रम घेऊ कारण आपल्याला ठाऊक आहे की तुमच्या दोघांवर आणि आदरणीय उल्केश भाई असतील किंवा गायकवाड साहेब असतील BSP प्रेम करणारी सगळी मंडळी आहेत कारण यांना कळलेलं आहे की जर या देशामध्ये खऱ्या अर्थानं बरं का गोरगरिबांना बहुजनांना आणि तमाम भारतीयांना जर सुखाचे दिवस आणायचे असतील अच्छे नाही म्हणत मी कारण तो शब्दच आता ऐकोसा वाटत नाही सुखाचे दिवस आणायचे असतील तर एकमेव नाव ते म्हणजे बहन मायावतींचा बहुजन समाज पार्टी हे एकमेव नाव आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं नाव पण त्याच्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस असेल अगदी ब्राह्मण असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल जैन असेल हिंदू असतील सगळी मंडळी ज्या हत्तीवर बसू शकतात बघा इतर तुम्ही लक्षात घ्या कुठल्या पक्षाचं चिन्ह घ्या त्याच्यावर एवढी मंडळी मावू शकत नाही. एका हत्तीवर जर अंबारी ठेवली तर प्रत्येक जातीतला प्रत्येक माणूस त्याच्यावर बसू शकतो आणि आपल्याला जिथं जायचंय तिथं जाऊ शकतो तो म्हणजे फक्त आणि फक्त हत्ती आणि ती हत्ती फक्त ताकद आहे. मी मागच्या वेळेला साहेबांच्या इथं कार्यक्रम होता त्यावेळेला चुकून बोलून गेलो होतो की साहेबांकडे पाहिल्यानंतर मला खऱ्या अर्थानं BSP आठवते कारण साहेबांची जी तब्येत आहे तसा त्यांचा विचार आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचं काम पुणे जिल्ह्यामध्ये चालू आहे अतिशय जोरदारपणे. आदरणीय उल्केशभाई चेलवादींच्या मार्गदर्शनातून खऱ्या अर्थानं आमचा प्रत्येक कार्यकर्ता आता इरेला पेटलेला ईर्षेला पेटलेला आहे. क्या बात आहे राम रहीम बघा त्यांच्या मुखातून आले त्यांना राहवलं नाही की राम रहीम एकत्र ज्या वेळेला होतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा देश जगामध्ये महासत्ता होईल आणि त्यासाठी फक्त आणि फक्त बहुजन समाज पार्टी हाच पर्याय बाकी दुसरा तिसरा पर्याय नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि पुढील गाणं या ठिकाणी संपन्न होणार आहे. क्या बात आहे यानंतर एक अतिशय सुंदर अशी कव्वाली सादर करणार आहोत. अतिशय गाजलेलं गाणं आहे आणि हे गाणं या ठिकाणी सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्याकडे आमची वेळ आलेली आहे आणि त्या वेळेनुसार आम्ही कार्यक्रम संपवणार आहोत काय काळजी करू नका त्यानंतरही कार्यक्रम करू परंतु या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके पार्श्वगायक अनेक गीतांना ज्यांनी आवाज दिला अनेक ज्यांची गीतं गाजली आगामी काळामध्ये काही तुम्हाला त्यांची अतिशय लोकप्रिय गाणी ऐकायला मिळतील असे पुन्हा एकदा भीमाचा किल्ला फेम संगीतकार गीतकार गायक सचिन येवले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि त्यांच्या सोबत उपस्थित असणारे आदरणीय भाई साहेब तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की भीमाचा किल्ला गीत प्रचंड गाजलं आजरामर झालं ते गीत ज्या जोडीनं तयार केलं ती जोडी या ठिकाणी आहे म्हणजेच माझे मोठे बंधू आदरणीय शैलेशजी येवले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि आज आनंदाची गोष्ट आहे की आज आपला कार्यक्रम आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे जोरदार टाळ्यांनी त्यांना सदिच्छा शुभेच्छा आपण दिवस जोरदार टाळ्या आशीर्वाद रूपी होऊ द्यात
शैलेश भाऊंचा वाढदिवस आहे. काय नाही, हरकत नाही, आम्हाला सगळ्यांना कुठे घेऊन गेला पार्टीला तरी चालेल. साहेब पण येतील का? हो साहेब आहे की नाही? येवले बंधूंचा कार्यक्रम म्हटलं यायलाच पाहिजे. तुम्ही येवले येवले जेवण दिले तरी आम्ही तेवढेच जेवले. येवले येवले काय हरकत नाही. आता मात्र मेरे रश के कमाल. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत शफीक भाई याची खास फरमाईश होती. त्यांनी सांगितलं होतं की कार्यक्रमामध्ये कव्वाली जरूर घ्यावी आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ही कव्वाली सादर होणार आहे. हॅलो 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 तड़पने लगी एक आशिक
एक आशिक अपने महबूबा का इंतजार कर रहा था और उसी वक्त जोर से बारिश होने लगी। तब उस आशिक ने कहा, अरे खुदा, अरे खुदा, इस बारिश को रोक ले ताकि मेरी महबूबा मुझसे आकर मिले और मेरे आने के बाद इतना बरस कि वापिस जा ना सके, ओ ऐसे लहरा के तू रूप रुआ गई, ऐसे लहरा के तू रूप रुआ गई, धड़कने पे कहां शान अपने लगी, तीर ऐसा लगा दर्द वैसा जगा, तीर ऐसा लगा दर्द वैसा जगा, छोट दिल पे वो काई मजा गया, मेरे रश के कमर तूने पहली नजर, नजर जब नजर से मिलाई मजा गया, सर जी आगे आओ ना, प्लीज 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 आगे आओ। आपने अभी बताया बीच में बताया कि वो एक आशिक था, वो आशिक कौन था, आप खुद ही थे क्या? यस। अरे यार आई लव यू। इनके लिए जोरदार तालियां हो जाए सबकी, जोरदार जोरदार तालियां। आणि म्हणून यानंतर मनासं वाटतं की सबको देखा, सबको देखा, सबको परखा, सबको देखा, सबको परखा, सबका शासन ढीला है, काय? सबको देखा, सबको परखा, सबका शासन ढीला है, इस बार सत्ता उसकी होगी, जिसका झेंडा नीला है। तो देशात आपल्याला सत्ता आणायची आहे, पण मायावतींची, बीएसपीची, अर्थातच आपली सगळ्यांची, बहुजनांची। आणि म्हणून यावेळेला पक्क लक्षात ठेवायचंय, 2024 असेल किंवा येणारं 2022 असेल पुणे महानगरपालिका, त्या दोन्ही वेळेला आपण लक्षात ठेवायचं आहे की आता मागं आपण फसलो, असं कधीतरी फसतो माणूस, पण आता फसायचं नाही, आम्हाला आमचेच दिवस पाहिजेत, ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे, बीएसपीचे दिवस पाहिजेत। सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि यानंतर आपल्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा एक नृत्य सादर करणार आहोत। एक छोटासा प्रश्न आहे लहान मुलांना, लहान मुलं आहेत का इथं? खरं खरं बोलायचंय पोरांना, खरं बोलायचंय, खाली बसा, हा खाली बसा, खरं खरं बोलायचंय। मामा आहे का? मामा, तुम्हाला मामा आहे का? किती जणांना आहे? सगळ्यांना आहे, तुम्हाला पण आहे नक्की, तुम्हाला पण मामा आहे, बर। मामाला पोरगी आहे का? पोरगी तुला नाही का रे? आता बोल की थोबाड उचकट की तुझ, काय ना उचकट की, हा खाली बसा। आहे का मामाला पोरगी आहे का? क्या बात है, क्या बात है, किती जणांना आहे? किती पोरी आहेत? दोन आहेत का? तीन आहेत? किती काय असे ना, मामाला पोरगी आहे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि म्हणून म्हणायचंय की खिशात बंदूक नाही, काय शिवाजीराव, खिशात बंदूक नाही तर भाईगिरी काय कामाची? हा खिशात बंदूक नाही तर भाईगिरी काय कामाची? लग्नाला पोरगी नाही मिळाली, हाय मग मामाची। आणि मग त्या मामाच्या पोरीला हळूच म्हणायचं, तुला फिरवीन माझ्या गाडीवर, येते मामाची पोरगी का लिंदी पुणेकर। तिला फिरवीन माझ्या
गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर सारखी स्वप्नात येती मी जवळ नसताना गोड गालामध्ये असती मी समोर दिसताना सारखी स्वप्नात येती मी जवळ नसताना गोड गालामध्ये असती मी समोर दिसताना खरं सांगतो राव माझ्या मामाची पोर खरं सांगतो राव माझ्या मामाची पोर साडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर जोरदार तिरची नजर मारून ती देते मला लाईन नजर माझ्या नजरेला करून घेते जॉईन ती आहे खरी भीत घुसली काळ जात नीट ती आहे खरी भीत घुसली काळ जात नीट तिने जादूच केली माझ्यावर तिने जादूच केली माझ्यावर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर मला जान चल ना सुमडी मध्ये डोके प्रेमात गान म्हणू इशाराने खुनून म्हणते मला जान चल ना सुमडी मध्ये डोके प्रेमात गान म्हणू भीती मला वाटते काळीज माझ फाटते भीती मला वाटते काळीज माझ फाटते फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर जगन रूपाची पोरगी माझ्या मामाची जगन रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर लाईन मारते माझ्यावर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर 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 लायसन दाखवा हेल्मेट घातलं नाही पीयूसी दाखवा तुम्ही का बसा तिला मी तुम्ही हे होय सॉरी सॉरी मैनू मुजावर यांच्या वतीनं शिंदे वस्ती यांच्या वतीनं या कलाकारासाठी सगळ्या कलाकारांसाठी पेट्रोलसाठी 500 रुपयांची भेट आलेली आहे ते 1 रुपयाचं काय झालं सर 500 दिले होते ना ते 1 रुपया कुठे कोणाकडे ठेवलाय मी मागाशी बघितलंय तुम्ही पण 2000ची नोट सुट्टी केली होती त्याच्यातलं 1 रुपया दिला नाही असो पण हे सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यामुळं आजच्या सोहळ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो मामाची गाडीवर फिरवेन याच्यावर मला एक किस्सा आठवला किस्सा तो किस्सा आहे हा सगळ्यांनी ऐका नुकतंच 2 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या पूर्वी माझ्या मामाची मुलगी दिवाळीसाठी आली होती काय म्हणताय
आणि दिवाळीसाठी आल्यानंतर ती किचन मध्ये होती आणि मी बाहेर गाणं म्हणत होतो त्यावेळेस गाणं खूप फेमस झालेलं होतं. बरं 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 बरं. आणि मी गाणं म्हणत होतो तुला फिरवीन माझ्या गाडीवर, तुला फिरवीन माझ्या गाडीवर. अच्छा 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 अच्छा. हे मी म्हणत होतो गाणं तर माझ्या मामाची पोरगी आतून बाहेर आली किचन रूम मधून. बरं. आणि ती मला मला म्हणाली गप मेल्या तू काय मला फिरतोस, तू लहान असताना मीच तुला कडवर फिरवत होते. मामाची पोरगी म्हणाली काय तुमचं नशीब असो. पण यानंतर आपल्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम मला या ठिकाणी सादर करायचा. या देशाला खऱ्या अर्थानं एक वेगळी दिशा देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे आणि त्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचं भारत देशाचं हे हिंदवी स्वराज्य खऱ्या अर्थानं बहुजनांचं राज्य म्हणजे भारतीय संविधान लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणूनच या दोन्हीच राजांवर जे बहुजनांचे राजे होते छत्रपती शिवराय आणि जे पददलितांचे राजे स्वतःच्या बळावर झाले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरचं एक अतिशय सुंदरसं गाणं या कार्यक्रमामध्ये यानंतर मी सादर करणार आहे. माझे काका महाराष्ट्राचे लाडके भीमशाहीर गीतकार संगीतकार गायक प्रतापसिंग दादा भोदळे यांनी लिहिलेलं गाणं या ठिकाणी सादर करणार आहे. आदरणीय आयुष्यमान बाळासाहेबजी भोसले कुठं बसलेत? क्या बात आहे. बाळासाहेबजी भोसले यांनी तोंडाला रुमाल बांधून 200 रुपये पाठवलेले. धन्यवाद. काय हरकत नाही, त्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्यांचं स्वागत करतो. यानंतर मात्र जास्त वेळ न दवडता खास छत्रपती शिवरायांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकाच गाण्याच्या माध्यमातून आपण अभिवादन करूयात. माझे काका गीतकार संगीतकार पार्श्वगायक भीमशाहीर प्रतापसिंग दादा बोदडे यांनी लिहिलेलं अतिशय तुफान गाजलेलं गाणं या ठिकाणी सादर करतोय. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचंय की 65 किलोची तलवार वागवतो, 65 किलोची तलवार वागवतो त्यांचं नाव यशाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंज देतो त्यांचं नाव बाजी. हातात ढाल तुटली तरी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून घोडा पुण्याला आणतो त्यांचं नाव संताजी. 1.5 तासात दुश्मनांच्या तंबूचा कळस कापून आणतो त्यांचं नाव धनाजी. जो वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो त्यांचं नाव छत्रपती संभाजी. या सगळ्या मावळ्यांना जो एकत्र करतो आणि हिंदवी स्वराज्य घडवतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. आणि या सगळ्यांचं कार्य जो एकटाच आपल्या 65 वर्षांच्या आयुष्यामध्ये जगतो त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून म्हणायचंय अरे तोच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या राय गडाव, एक त्या राय गडाव, एक शवदार तळाव, एक त्या राय गडाव, एक शवदार तळाव, एक त्या राय गडाव, एक कोणच राजे इथे गाजले, अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या राय गडावे, एक त्या राय गडावे, एक चवदार तळावे, एक त्या राय गडावे, एक चवदार तळावे, एक त्या राय गडावे, एक चवदार तळावे, एक त्या राय गडावे, एक चवदार तळावे. ओ छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, महाडी घोषित केला, महाडी घोषित केला. असे नर्मणी दोन शोभले, अरे असे नर्मणी दोन शोभले
दोन्ही वीर पाहत असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर पाहत एक प्याराय गडाव एक प्याराय गडाव एक शब्दार तगाव 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 शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती सिद्धेश्वर वाकारे यांच्या वतीनं या ठिकाणी 100 रुपयांची भेट आलेली आहे. मनापासून त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि म्हणून म्हणायचंय अरे शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती हाती लेखणी होती हाती लेखणी होती नादले दोघांच्या नावे अरे निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्यारायगडावर एक त्यारायगडाव एक चवदार तळाव एक त्यारायगडाव एक चवदार तळाव एक त्यारायगडाव एक चवदार तळाव एक त्यारायगडाव भीमनगरच्या अध्यक्ष आदरणीय माधवजी माधु चक्रे यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयांची भेट आहे. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक द्या एक द्या एक द्या रायगडावर एक चवदार तळाव एक द्या रायगडाव 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 एक चवदार तळाव एक द्या छत्रपती शिवाजी महाराज की विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. या ठिकाणी आपण सगळेजण आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि संयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपले सगळ्यांचे लाडके नेते पुणे जिल्ह्याचे आधारस्तंभ बीएसपीचे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय उल्केशभाई शेलवादी आणि त्याचबरोबर आदरणीय गायकवाड साहेब आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आमचे आदरणीय शिवाजीराव वाघमारे आणि त्यांच्या सौभाग्यवती पार्श्वगायिका सुरेखाजी शिवाजीराव वाघमारे आम्हा सर्व कलाकारांना आपण हर्ष म्युझिकल नाईट हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. काही वेळाचा आम्ही या ठिकाणी ब्रेक घेत आहोत. धन्यवाद. आज हडपसर विधानसभेच्या वतीने जो संविधान सन्मान समारोह आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला प्रदेशचे महासचिव सुधीरजी गायकवाड साहेब तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष पुलगेजबाई चलवादी तसेच पुणे शहराचे महासचिव सागरजी खंडे हडपसर विधानसभेचे अध्यक्ष राऊत साहेब हडपसर विधानसभेचे उपाध्यक्ष गिरीजी खरात तसेच पुणे शहराचे प्रभारी शफीभाई शेख तसेच सुनीतादा गवळी
यांना मी सर्व विनंती करतो की आपण स्टेजवरती येण्याची कृपा करावी. तसेच मुजार भाई, तसेच सिद्धार्थ अडसूळ, तसेच डॉक्टर किशोर शहाणे, तसेच अजय सर, एक डबल थोड़स थोड़ा थोड़स इक आज आपण एक 15-20 मिनिटात हा कार्यक्रम संपवून आपण लेकरोच्या याच्यावरती जाणार आहोत. तर मी सर्वप्रथम विनंती करतो शफीबाई शेखना यांना, त्यांनी आपले 2 शब्द मांडावेत. सर्वप्रथम आलेले पाहुण्यांचा मी स्वागत करतो. सलाम अलैकुम, जय भीम. आज भीमनगर जाधव वस्ती ढवळे वस्ती इकडून आलेले सगळे माझे माता बहिणी आणि भावांना नमप्रमुख नमस्कार. आजचे अध्यक्ष आमचे लाडके पुणे शहरचे BSP चे अध्यक्ष भाई चलवादी साहेब, सुधीर जी गायकवाड प्रदेश महासचिव, मुजावर साहेब, राऊत साहेब, डॉक्टर किशोर शहाणे, सागर खंडे, पंडित साळवे, अजय सरोदे,
इन सब का तहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूं, क्योंकि ये जितने भी कार्यकर्ते और बड़े बड़े पद पे हमारा मान सम्मान बढ़ाए, हमारे एरिया में आकर इनकी इनके पैर हमारे एरिया में गिरे, हम धन्य हो गए। भाइयों, ये कार्यक्रम बाबा साहब जो घटना लिए लिखे थे उसे के लिए ये कार्यक्रम हमने यहाँ किए हैं। कार्यक्रम करने का उद्देश्य यही है कि बाबा साहब ने क्या क्या तकलीफ उठा के हम सबको, मैं सिर्फ दलित नहीं बोलूंगा, हम सबको जितने अठरा पकड़ जाती है, मुसलमान, क्रिश्चियन, दलित, मराठा, इन सबको न्याय दिलाने वाले इन बाबा साहब को मैं वंदन करता हूं। और इस बाबा साहब के कार्यक्रम को हम लोग आगे लेके जाने का काम करेंगे और आने वाले समय में हम सबको एक होना चाहिए। भाई साहब लोग, बहन लोग, अगर एक नहीं होंगे आने वाले समय में हम सबको और तकलीफ होने वाली है। इसीलिए हम सब इस नीले झंडे के नीचे आके बहन मायावती की ताकत बढ़ाकर हाथी के चिन्ह को चिक्का मारकर और सबको न्याय दिलाने का काम इस मायावती बहन जी करेंगे। और मैं सबको कहता हूं, मायावती बहन वो आ गए, एक शत्रुघ्न सिन्हा के पिक्चर का डायलॉग बोलता हूं मैं, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, बुझी हुई राख से बनी बारूद को बहन जी मायावती कहते हैं। मुझे इस मंच पर बुलाकर दो शब्द कहने का अवसर दिया, इन सब का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। जय भीम, जय भारत। मला माहितच आहे आपण सर्वजण भरपूर वेळ झालं या ठिकाणी उपस्थित आहात, सर्वांचं लक्ष त्या बक्षिसांच्या स्टेजकडेच आहे हेही मला माहित आहे, पण ते लवकरच यानंतर होणार आहे। पण या ठिकाणी आपला जो कार्यक्रम आहे तो संविधान सन्मान दिनाचा समारोह आहे, त्यामुळे बहुजन समाज पार्टीचं एक विचारधारा आहे, बहुजन समाज पार्टी सर्व महापुरुषांची विचारधारा घेऊन संपूर्ण देशामध्ये काम करत आहे, यालाच प्रमाण मानून महापुरुषांची विचारधारा ही या ठिकाणी एक थोड्या थोड्या वेळामध्ये आपल्याला सांगणार आहेत आपल्या आपल्या मनोगतामध्ये। यानंतर मी मुजावर साहेब, सामाजिक कार्यकर्ते आपल्या हडपसर भागातले मुजावर साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करायचं आहे। मुजावर साहेब, लाईट लावा, लाईट लावा।